महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकात उद्यापासून वायफायची सुविधा सुरू होते. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवला जातोय. रेल्वे स्थानक परिसरात मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असणारा देशातला पहिला उपक्रम असल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे कळवा मुंब्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. एकीकडे ठाण्याला सर्वसाधारण सुविधा पुरवण्याचं आव्हान महापालिकेकडे असताना दुसरीकडे पालिका वायफाय सारखे फार्स लोकांना भुरळ घालण्यासाठी करत असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलंय. हे दोन्ही स्टेशन्स उद्या सकाळी 11 वाजल्यापासून वायफाय होणार आहेत. भारतातले पहिले दोन स्टेशन्स वायफाय होणार आहे. पहिले दोन स्टेशन गणपती पूर्वी ठाणेकरांना ही भेट मिळावी अशाच प्रकारचे आमचे प्रयत्न आहेत आणि ती मिळेल याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण नाही. कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही आहोत. ठाणे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरात कानाकोपऱ्यात वायफाय कनेक्टिव्हिटी मिळावी अशा पद्धतीने जे केबलिंग करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने एखाद्या एजन्सीला बोलवून पूर्ण शहर वायफाय करणं हा विषय आपण बजेटला मांडलेला आहे. त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे. पण ही साधनं करण्यापूर्वी ज्या नागरी सुविधा ज्या मूलभूत सुविधा आहेत जसं अन्न वस्त्र निवारा त्याप्रमाणे पाणी साफसफाई घनकचरा स्वतःचं धरण काही पण ह्या सगळ्या गोष्टी पहिले केल्यानंतर या वायफायकडे जावं. इतरही महत्वपूर्ण